नाही मला असं वाटतं की लग्नाच्या जेवणाचा मेन्यू काहीतरी वेगळा करूया. नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन खाऊन कंटा आलाय. हो ना, कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल फायनल करूया. क्या बात आहे, घेता लिहून घाई करू नकोस. कॉन्टिनेंटल मस्त आहे, मलाही आवडेल. नाही आपण एवढं ठरवतोय पण दादा हे सगळं फायनल करतो. लिहू नकोस. म्हणजे नेहमी सारखं तेच, ते आळूचं पदपद, तो मसाले भात, वरण भात, श्रीखंड, पुरी. बस बस, आपल्या लग्नात पण हेच सगळं होतं. तेच पदार्थ आता इन्क्लूड करायचे नाहीयेत म्हणून तर ही चर्चा चालली आहे ना. आम्ही तिघच बोलतोय, दे ना इनपुट काहीतरी. नको, एवढा खर्च नाही परवडणार. अरे आम्या दादा, तू काय करतोयस असं? शशांक दादाचं केळवण आहे ना, मग त्याच्यामध्ये मेनू काय आहे हे ठरवायला सांगितलंय आपल्याला दादांनी. ते होय, तुला का वाटलं? नाही काय नाही, काय ठरलं? एक मिनिट, हा कुठेतरी भलतीकडेच आहे. हॅलो, काय? नाही ठीक आहे, आपण एक काम करू, आपण मानसी वहिनींचं मत घेऊ. मानसीला बोलो. नाही नको, ती नाही येणार. रागावली माझ्या. तू तू काय तू काय बोललास तिला? मी काही नाही बोललो, तिला पार्लरला जायचं होतं. ते फेशियल, स्पा, नेल आर्ट काय ते म्हणतात ना, हट्ट करून बसली की शशांकच्या लग्नात ते सगळं करायचं. किती खर्चिक असतं ते, पैसे काय झाडं लागतात. अगदी दादांसारखं बोललास. अरे पण आम्ही आहे दादा, हे बघ मी सुद्धा पार्लरला जाणार आहे आणि त्यासाठी मला निखिल देणार आहेत ना पैसे, हो की नाही? बघेन बघेन, विचार करेन. अरे बघेन म्हणजे काय, तुम्ही मला पैसे देणार नाही असं काय? एक मिनिट. अरे काय चाललंय तुमचं? तुमच्या बायका तुमच्यासाठी दिवस रात्र राबतात आणि एरवी आपण त्यांची हौसमस करू शकत नाही ना, मग एवढा खर्च करा ना. अरे म्हणून काय तिच्या सगळ्या बहिणींना सुंदर बनवण्याचा ठेका घेतलाय का मी? सगळ्या? हो, ती म्हणते तिच्या सगळ्या बहिणींच्या पार्लरचा खर्च ही मीच देणार. अरे मग काय झालं, मी सुद्धा आपल्या प्राचीला घेऊन जाणार आहे आणि तिचा खर्च सुद्धा निखिल देणार आहे, हो की नाही? म्हणजे तुझ्या बरोबर प्राची पण आहे? अरे देवा. अरे तुला तरी एक मेवणी, मला चार चार मेवण्या. काय करायचंय? मी म्हणतो आपल्या सारख्या मध्यम वर्गीयांना हे ब्युटी पार्लरचे तोचले हवेतच कशाला. अरे दादा पण हे लग्न कार्यातल्या बेसिक गोष्टी आहेत आणि तो बायकांचा हक्क असतो, हो ना रे कुकी? हो बरोबर. ए, तुमच्या भांडणात मला घेऊ नका, मला शशांकच्या कपड्यांचा खर्च करायचा आहे, तुम्ही चालू का? बरं ते मला काय माहित नाही, तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही ते सांगा आधी. अगं वेडे, तुझ्यासारख्या जातीवंत सौंदर्य असलेल्या एका मुलीला या असल्या रंगरंगोटीची काय गरज? तुम्ही उगाच आहे ना हे गोड बोलू मला फसवू नका. तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही ते. ट्रस्ट मी, तू सुंदर आहेस. नाही देणार ना? ठीक आहे, मग आता मी सुद्धा मानसी वहिनींसारखी रागून बसणार. सांगून कोण रागवतो? थांब सुमे, सुमे. अरे सुमे थांब. सुमे काय बोलणार आहे, जेवणाचं ठरवायचं, याचं काय चाललंय? जेवणाचं राहू दे, आधी हा पार्लरचा मॅटर संपूया. चल. नाही नाही, हे महत्वाचं आहे. आधी पार्लर मग पंगत. चल. नाही मला काही सांगूच नका, मला काहीच नाही. लाडी गोळी लावू नका आणि तुम्ही जर मला पार्लरला जाण्यासाठी पैसे देणार नसाल ना तर मला लग्नाला जायचं नाही आता. अरे तू मला कसले धमके देते? तुझ्या सख्या भावाचं लग्न आहे, खरं तर जावई म्हणून मी रुसून बसायला हवं. हे बस करा ना आता. अरे आमचंच मिटत नाहीये, तुम्ही काय नवीन वाद सुरू करताय? तुझ्यामुळे झालंय, तू विषय काढलास म्हणून हे झालं, तिच्या डोक्यात गेलंय सगळं, नाहीतर सगळं बरं चाललं होतं. नाही नाही नाही, आता काय माहितीये का, मानसी वहिनी, तिच्या चार बहिणी आणि तुझ्या दोन बहिणी सगळ्यांचा पार्लरचा खर्च तू करायचा शिक्षा. काय या सगळ्या लग्नात सुंदर दिसल्या नाहीत म्हणून मला फरक पडत नाही. म्हणजे मी कुरूप आहे, मी सुंदर दिसत नाही असं म्हणायचं तुम्हाला? आता तर मी लग्नाला येणारच नाही, मला नाही बोलायचं. काय झालं, काय झालं, कसला वाद, काय चाललंय? तुमची लेक कसला हट्ट धरून बसली आहे बघा. आणि सुन सुद्धा, तुम्ही समजावा ना यांना. अरे वा, सगळ्या लेकी सुना हट्ट करतात का? उत्तम, कसला हट्ट करायचा? विशेष नाहीये, या सगळ्या बायकांना जायचंय ब्युटी पार्लर मध्ये. आता घरच्या लग्नामध्ये सुंदर दिसावं नटावं असं कोणाला नाही वाटत ना? बरोबर आहे. हो ना, मग कुकी देईल ना पैसे. अरे मी माझं काय सांगू? अहो नाही, म्हणजे तुम्ही पैसे देणारच आहात तर मी एकदा पार्लरला जाऊन येईन म्हणते. तू तुला जाऊन यायचंय? अरे मला वाटलं तू जाऊन आलीयस, अरे म्हणून इतकी सुंदर दिसतेस. चला मिटलं. नाही नाही मिटलं नाही, हवेत पैसे, मला जायचे. नाही पण मी पैसे दिले असते पण नवरदेवाचे कपडे मलाच घ्यायचे. किती खर्च असतो माहितीये? मला वाटतं लग्नामध्ये मलाच नवीन कपडे घेणं जमणार नाही. म्हणजे काय तू शशांकच्या लग्नामध्ये जुने कपडे घालणार? हा हा, म्हणजे मला अप्पूने जर नवीन कपडे घेऊन दिले तर मी घालेन.
एक 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 मिनिट अपुने काय म्हणजे तू काय नवऱ्या मुलीकडून पैसे घेणार आहेस तुझ्या कपड्यांसाठी सासरकडच्याकडून पार्लरचे पैसे मागण्यापेक्षा परवडलं ना म्हणजे म्हणजे मला कळलं नाही म्हणजे काय अरे तुझी मानसी वहिनी तिच्या सगळ्या बहिणींच्या पार्लरचे पैसे माझ्या डोक्यावर मारते अरे पण म्हणून काय तू कुकीची बाजू घेशील मग तू नवीन कपडे घेऊन दे ना ठीक आहे देईन मी काय प्रॉब्लेम नाही देईन मानसी वहिनीला पण पैसे दे ना नाहीतर लग्न होईपर्यंत ती काय तिच्या खोली बाहेर पाडायची नाही बरं ठीक आहे देईन मी त्यासाठी पण हा पण मानसीच्या पॅकेज मध्ये तिच्या चार बहिणी सुद्धा येतात नाही म्हणजे तू कबूल करण्याआधी तुला मी सगळ्या फॅक्ट सांगतो ठीक आहे देईन मी पैसे त्यासाठी पण बघितलं का तुम्ही आता कोणी चला मग तू खुश आहेस तेवढा सांगून टाकतोय मला आणि माईंना पण जायचंय असू दे या आणि पन्ना पण आम्ही पण आहोत बरं ठीक आहे देईन मी सगळ्यांसाठी पैसे पण हे दादांपर्यंत जाऊ देऊ नका एक मिनिट पण सुमी आणि प्राची त्या सुद्धा आहेत नाही नाही लग्नामध्ये करवल्या अप्सरा दिसो नाहीतर खूप जा मला नाही फरक पडत बाबा तेव्हा तू पार्लरला जाऊन आली होती नको रडूस राणी हे बघ हे ना जगातल्या सगळ्या बायकांचं दुःख आहे कळलं लग्न होईपर्यंत ना सगळ्या नवऱ्यांच्या डोळ्यांवर अशी पट्टी असते आणि एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या की सगळे बायको मधले दोष असे हे भळाभळा समोर यायला लागतात लग्नानंतर तू गायली नाहीस ही एक गोष्ट सोडली तर एक तरी दोष काढलाय का मी रोजी तुम्ही दोष काढूच शकत नाही कारण सुवात अशी वागतच नाही ना चांगलीच आहे सांगायचं म्हटलं ना तर 100 गोष्टी सांगेन पण आता बोलून काय उपयोग होणार आहे म्हणून काय द्यायचं तुम्ही काय वाटेल ते बोलू नका दादा हे बघा ना हे मला म्हणतात की माझ्या दोघांनीत दोष आहेत बिठू घरच्या लक्ष्मीला जर तू काही बोललास ना वेड वाकड तर याद राखा माझ्याशी गाठ आहे तुझी वाटेल ते ऐकून घेणार नाही मी तिच्याबद्दल काही बोललेलं दादा बरं झालं तुम्ही आलात ते नाहीतर घरात सगळ्यांना वाटायचं की मीच येता जाता नवऱ्या बरोबर कचा कचा भांडत असते म्हणून नाही ग बाई सारखं सारखं भांडायला तू काय तुझी थोरली जाऊ थोडत नाही काय अरे ही काय तुला सांगतो वाऱ्याबरोबर सुद्धा भांडायला कमी नाही करणार तुम्ही मला भांडखोर म्हणताय हो भांडखोर हा एकमेव शब्द चपखल बसतो तुला प्रेक्षक हो आत्तापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा